नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेश मध्ये. बिग ब्रेकिंग न्यूज घेऊन आपण आलोय. डबल फॉर्म रद्दच, आता होणार खरी लढत. ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो की डबल फॉर्म बाबत कशा प्रकारची कारवाई करायची आहे त्याबाबत पोलीस महानिरीक्षक यांचं पत्र आलेलं आहे. ते पत्र बघणार आहोत मित्रांनो. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. पोलीस भरतीची कुठली अपडेट बघण्यासाठी हेल्पिंग गणेश चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर आपण बघू शकताय. पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचं कार्यालय मुंबई, दिनांक 7/5/2024. विषय बघा, सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत. तर बघा, हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. तर चला बघूया काय नेमकं विषय. तर उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात येते की सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. तर बघा, डबल फॉर्म आपण सुरुवातीला सांगितलं होतं मित्रांनो, ह्यावर्षी डबल फॉर्म चालणार नाही आहे. मागच्या वर्षी चालत होते, त्या सर्वात अगोदर हेल्पिंग गणेशने सांगितलं होतं की बिंदास डबल फॉर्म भरा. यावर सांगितलं होतं यंदा चालणार नाही आहे, एकाच फॉर्मवर फोकस करा, अभ्यास करा आणि बघू पुढं काय. सांगितलं की सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार जिल्हानिहाय यादी सोबत जोडली आहे. तर मित्रांनो, प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि प्रत्येक जिल्ह्याला एक यादी देण्यात आलेली आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला यादी गेली की तुमच्या अंडरमध्ये एवढे मुलांनी डबल फॉर्म भरला आहे, त्यांना समज द्यावी, त्यांच्याकडून हमीपत्र भरून घ्यावे. अशा लिस्टसुद्धा समोर आल्या, एक लिस्टसुद्धा आपण शेवट बघणार आहोत. त्याच्यानंतर तरी घटक प्रमुखांना कळण्यात येते की एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेले उमेदवार हे आपल्या हद्दीत राहत असल्याने त्या उमेदवारांना आपल्या कार्यालयात समक्ष बोलावून घ्यावे. ते बघा, बोलावून घेण्यात येणार आहे. त्यांनी पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याची माहिती उमेदवारांना देण्यात यावी. जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांच्या एकाच पदासाठी एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशी उमेदवारास समज देण्यात यावी. त्यांनी विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जापैकी कोणत्याही एका आयुक्तालय असेल किंवा जिल्ह्यात आवेदन अर्ज सादर करावा. हमीपत्राची प्रत संलग्न केली आहे. याबाबतचे हमीपत्र त्यांच्या हस्ताक्षरात स्वाक्षरीसह घेऊन सदरचे हमीपत्र आपल्या कार्यालयात अभिलेखावर ठेवण्यात यावे. तसेच त्या उमेदवाराने निवड केलेल्या अंतिम घटकाची माहिती खालील नमुन्यात ह्या कार्यालयात दिनांक 17/5/2024 सादर करावे ही विनंती. तर तुम्हाला आता मित्रांनो काय करणं आहे की कुठला एक घटक निवडायचा आहे तुम्हाला, तो तुम्ही निवडू शकता. त्याचं हमीपत्र लिहून द्यायचं आहे की हे अमुक ठिकाणी मी अर्ज हे चार ठिकाणी केले होते, परंतु त्यातला एक घटक मी आता निवडतो आहे. तर कुठला घटक आहे तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन तुमच्या हस्ताक्षरात सही करून तिथं भरून द्यावं लागणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आता बघू शकता प्रवीण कुमार पडवळ, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्राची मुंबई. तर अशा प्रकारे हे पत्र आलेलं आहे आणि याच्यामुळे ह्या पत्रांमुळे मित्रांनो आता तुमचा ज्यांनी डबल फॉर्म भरला आहे त्यांना आता कुठलाही एकच फॉर्म त्या ठिकाणी जाऊन सादर करावा लागणार आहे की ह्या या ठिकाणी सर मी भरतीला जात आहे. तर बघा बुलढाणा जिल्ह्याच्या मित्रांनो, तर काल हे पत्र आलं आणि आज बघू शकता 8/5/2024 पोलीस अधीक्षक बुलढाणा सर्व ठाणेदारांना काय सांगितलं बघा की अप्पर पोलीस महासंचालक यांचं जे काही पत्र आलं त्यानुसार हे बघा मित्रांनो, तरी उमेदवारांना जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे एकाच पदासाठी एक अर्ज सादर ग्राह्य धरण्यात येईल. विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जापैकी कोणत्याही एका आयुक्तालय किंवा जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा याबाबतचे हमीपत्र उमेदवाराच्या हस्ताक्षरात स्वाक्षरीसह घेण्याकरता सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील उमेदवारांनी स्वतःचे मूळ आधार कार्ड, अलीकडच्या कालावधीत पासपोर्ट साईज फोटोसह दिनांक 11/5/2024 रोजी सकाळी 10 पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे हजर राहण्याकरता लेखी समज देण्यात यावी व तसे या कार्यालयास उलट टपालीत लेखी स्वरूपात कळवण्यात यावे. तसेच सोबत जोडण्यात आलेले उमेदवार आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नसल्यास ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे त्या पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात कळवावे. तर अशा प्रकारे आदेशसुद्धा निघलेत मित्रांनो. ग्राउंड आपलं लवकर चालू होणार आहे बरं का, हे बी सांगतोय तुम्हाला, ग्राउंड लवकर चालू होणार आहे. सर्व गोष्टी तयारी सुरू झालेली आहे. तर निश्चित मित्रांनो आता ह्यावेळेस तुमची योग्य मित्रांनो ह्या ठिकाणी स्पर्धा असणार आहे. ज्याच्यामध्ये धमक तो दिसेल वर्धित. तर एक फॉर्म एकच अर्ज ग्राह्य, त्याच्यामुळं आता खूप मोठा बदल होणार आहे भरतीमध्ये. काय बदल होईल, कशा प्रकारे हा परिणाम होईल ते डिस्कस आपण नंतर करूया. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.